सर्वांना आधी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या फॅमिलीपासून सर्व. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मस्त म्हणजे कसं, तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असं माझा, मी काय बोलले कसं आत्ता. आमची आता मस्त जोरदार लग्नाची तयारी चालू झाली आहे सगळी. टी व्हीचा आवाज येत असून थोडं जाऊ द्या, गॅस सांभाळून आता. आणि परत मग मला आता काहीतरी खरेदी सुद्धा करायची आहे. मी करीन थोडीफार काहीतरी खरेदी करते मी आता माझी स्वतःची. मग टी व्हीचा आवाज यायला म्हणून मी इकडे येईल थोडं देवघरात. बघा आमचं देवघर बघा व्हिडिओ थोडा येत असं. मग तिकडे टी व्हीचा थोडा आवाज यायला म्हणून मी इकडं आले. फॅनचा सुद्धा आवाज येत असं थोडं समजून घ्या आता. आणि म्हणून झालेलं असं आहे की थोडं तिकडे पसारा सुद्धा आहे आमच्याकडे. हां, तर माझी बहीण सुद्धा आता थोडं व्हिडिओमध्ये येणारमध्ये सगळी व्हिडिओ शूटिंग करणार आहे व्हिडिओची सगळं. त्यामुळे तिला सांगतो अरे बघितली हा व्हिडिओ शूट कर, ते व्हिडिओ शूट कर. परत आमच्या मग भांडे वागायचे असेल तर नक्की सांगा मला, कारण मी दाखवीन एखाद्या व्हिडिओमध्ये आमच्या लग्नाचे भांडे. तुम्हाला वागायचे असेल तर सांगा नक्की, तर मग तसे मी दाखवेल तुम्हाला. परत आता भाकरी केली मम्मीनं, मला भाकरी थापता येत नाही आणि मला आवडती भाकर पण मी थापत मला आधी सवच नाही आहे आधीपासूनच, कारण मी आधीपासून याच्या आधी कधी भाकरी थापलीच नाही. जी थापली होती फर्स्ट टाईम तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला ते फ्लॅव आहेत, फर्स्ट टाईम भाकरी केली होती. त्याच्यानंतर मी केलीच नाही एवढं मला माहिती आहे. माझी मम्मी मस्त करती, छान आहे. मला मामाच्या गावाला सुद्धा जायचं आहे, मामाच्या गावाला जायच्या आधी थोडीफार खरेदी करायची. हां, परत मग तुम्हाला माझी साडीसुद्धा बघा, लग्नाच्या साड्यासुद्धा दाखवेल मी. आणि परत मग घागरा बी घ्यायचं तोसुद्धा दाखवेल तुम्हाला मी पेटी. हां, परत ब्लाऊज बघायचे असेल तुम्हाला माझ्या साडीवरली मी कशी कोणते ब्लाऊज आहे ते सुद्धा बघायचे असेल तर सांगा, मी मला दाखवेन तुम्हाला. म्हणजे चला थोडाफार काही व्हिडिओ करूया. दोन दिवस झाले आता खूप व्हिडिओच केले नाही मी, कारण माझी तब्येत बरोबर नव्हती दोन दिवसापासून, त्यामुळे. पण तरी मी माझं अधूनमधून थोडा व्हिडिओ शूट करायचे, कारण जेव्हा बरं वाटलं तेव्हा ते करायचे. पण आता सध्यासुद्धा मला बरं वाटत नाही आहे, तरी मी व्हिडिओ शूट करते. त्यामुळे आता मामाच्या गावाला सगळं जायचं आहे. आता मम्मी म्हणते जाऊ आपण, कारण शेवटी जाता येईन, कारण इतके काय घाई नाही आहे. परत आम्हाला प्री वेडिंगसुद्धा करायची, मला खूप आवडते प्री वेडिंग करायला. कारण प्री वेडिंग केली तर मग रूममध्ये त्याचं मोठी फोटो फ्रेम करून लावता येते, कारण मला करायची प्री वेडिंग. आणि परत खूप आनंद होते मला, कारण दोनच महिने राहिले, दोन महिन्यानंतर जाणार मी माझ्या आईबाबांना सोडून. खूप सॅड लावत. आणि आमच्या घरी टी व्ही चालू आहे, तसं सिरियल चालू आहे, नाटक बाळू मामा देवाचं चालू आहे, स्वामी समर्थांचं. माझी आई ती बघती आहे. थोडं तर टी व्हीचा आवाज कमी केला म्हणून मग रागवती. आणि परत मग येत्या एका व्हिडिओमध्ये मला खूप बोलणं भेटलेले. हां, एप्रिल फुलचा व्हिडिओ खूप बोलले. आणि मागीसाठी रिझल्टसुद्धा लागणार पुढच्या महिन्यात, लवकरात लवकर सगळं. परत मला आता व्हिडिओ सांगा मला जमतात का नाही जमतात म्हणून. हां, आता खूप दिवसानंतर तुम्हाला म्हटली मी, मला व्हिडिओ जमतात का, कशी करते मी व्हिडिओ, अजून कसा व्हिडिओ बघायला आवडेल तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये, तशी मी व्हिडिओ तुम्हाला शूट करते. तसं सांगा मला एकदा तुम्ही. चला आपण 2 मिनिटसाठी भाग घेऊ घेऊया, थोडा वेळ दुस थांबा तो नंतर घेते तिला मी. तर आता आताच भांडे घासते सगळं घातलं, रात्रीसुद्धा इतकं घर घाण होतं ना मित्रांनो, खूप घाण, खूप राग येतो पण इतकं घर घाण केलं तर.
सकाळी लवकर पोचलाय, ते बी केलं, परत आता परत आज संध्याकाळ सुद्धा घेऊन झालेले. ए भाग्यश्री, तिला आवाज ऐकतोय, तिला आवाज येते, मी थोडा वेळ 2 मिनिटासाठी. ए भाग्यश्री, खूप दिवस झाले तिला घेतलंच नाही व्हिडिओ मध्ये ना. इकडे आहे ना, तर मग तिला खूप दिवस झाले व्हिडिओ मध्ये नाही घेतलं. चला आता 3 मिनिटासाठी खेळ येते आता व्हिडिओ. मॅडम कुठे चालल्या बघा, पृथ्वीचा फोन म्हणलं तर असं झालेलं का. तिला विचारू ना आपण, तुला काय घ्यायचं माझ्या बाबा, काय ड्रेस घ्यायचा, काय करायचं विचारूया. चला थोडं कसे वाटतात माझे व्हिडिओ ते बी नक्की सांगा मला बघण्यासाठी. सांगा आणि आज आम दोघी ना सेम मॅचिंग मॅचिंग ड्रेस घातले होते. आज विचारा तिला खरं. नमस्कार. नमस्कार, काय म्हणते, कशी चालू आहे लग्नाची तयारी? बरी चालू आहे. हो का, तुला कसा ड्रेस घ्यायचा मग लग्नात? शरारा. कसा, ओढणीचा का जॅकेटचा? दोन्ही पण. दोन्ही पण कसं गं, दोन्ही पण कसं भेटतं, एकच भेटतो त्याच्यामधून? येतो ना, मी ऑनलाईन पाहिले. हो का, बरं मग चला 2 मिनिटात भेटते तुम्हाला मी. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत असत. सर्वांना आधी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या फॅमिलीपासून सर्वांना. परत काल मी बाजारातसुद्धा गेले होते, कालचा व्हिडिओ काही शूट घेतलाच नाही बाजाराचा, मी अक्षतच राहिले गडबडमध्ये. काल मी बाजारात गेले होते आणि काल काही सामान आणायचं होतं, ते सामान आणलं काल मी. म्हणजे काय आता एवढ्याशा गोष्टींकडून सामनासाठी व्हिडिओ घे असं करत, काही कामच सामान आणायचं पृथ्वीसाठी, काही ड्रेससाठी गेलो तो आणि परत लग्नासाठी त्याला काहीतरी ड्रेस घ्यायचे होते, तर मग त्याला मग थोडं काही ड्रेस आणायला गेलो तो, कारण भेटले नाही मग आम्हाला त्याच्यामधून. आणि आता ते सण येतो दुसऱ्यांचा, तर त्यामुळे मग महाग लागवायली, तर मग आपण बंद तर मग झाल्यावर जाऊ म्हणलं. करत सर्वांना आता असं गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा, नवीन आणि परत हॅपी न्यू इयरसुद्धा. आम्ही आता गुढीसुद्धा उभं केली, तुम्हाला दाखवेन मी सकाळी काय व्हिडिओ शूट केला नाही. आज सकाळीच 9:30 वाजता बसवली, उभं केली मम्मी भाग्यश्रीने येणं, तर मम्मी काही दाखवलं नाही कारण आज आत्ताच लवकर फ्रेश झाले, कप केस धुतले तर केस ओलेच आहे माझे. आज आमची तर खूप ऊन वाढत आहे, आमची तर तुमची तर सांगा कसं ऊन येतं मला. पप्पा जेवण करते, मला सुद्धा जेवण करायचे, थोड्या वेळ जेवते आता मी 1 वाजता करून. काहीच पाहिजे तुम्हाला दाखवेनच मी माझी, आमच्या घरची गुढी कशी उभा केलेली, कशी काय तुला काही दिसत असेल. माझी बहीण आली, माझी बहीण होती त्याच्यामुळे तर बघ ती गेली आता मग बाहेर क्लासेससाठी गेली ब्युटी पार्लरच्या. पहिली आता त्याचं 10वीचं झालं आहे, तर ब्युटी पार्लरच्या क्लासेस लावले तर त्याच्यासाठी गेली ती. आता जेवण मग तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात का नक्की सांगा मला कमेंटमध्ये. मी व्हिडिओ कसे बनवते ते सांगा सुद्धा. आता मला सध्यासुद्धा व्हिडिओ जमणार नाही आहे, नंतर मला घाम खूप येतो आहे, गरमी खूप आहे आमची. हा गुढीसुद्धा दाखवेत तुम्हाला मी आमची कशी केली, कशी बसवली म्हणून. परत तिला घेऊ आपण थोडं नंतर व्हिडिओमध्ये, थोडं त्याला आज घेऊ. आज एका तो खूप दिवसापासून आला नाही ना व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे त्याला आज घेऊ आपण थोडं. सांगते पप्पा जेवण करतात, माझ्याकडून एखादं शब्द रिपीट होत असेल तर मला समजून घे थोडं. सांगायला तुम्हाला तसं पूर्ण काम आवरलं सगळं, आता काम किंवा आवरलं सगळं.
सगळं आवरून बिवरून चाललेलं आहे सगळं. सकाळी देवाला नैवेद्यला यायला नैवेद्य तर देव करू झाले. परत स्वयंपाकसुद्धा झाला आज. बटाट्याची भाजी ती केली, बटाट्याची नाही केली वाटतं, शेंगाची भाजी केली मम्मीची. काय हिरव्या मसाल्याची खूप छान लागते. जर का तुम्हाला बघायची असेल तर सांगा, मी त्याची रेसिपीसुद्धा दाखवेल तुम्हाला. परत मग व्हिडिओ आज गुढी पाडवा आहे. थोडं तिथं दिसत आलं पृथ्वीचं, थोडं जाऊ द्या. आता त्याला शाळेसुद्धा सुट्ट्या लागणार आहे. परत आम्ही तिथं काही दिवसानंतर चालूसुद्धा हे करणं. थोडं तुम्हाला टी व्हीचा आवाज येत असेल, पप्पा पृथ्वीचे टी व्ही बघताय, थोडं समजून हे करू घ्या. टी व्हीचा आवाज येत असेल तुम्हाला समजून घ्या थोडं. तुम्हाला आता मी आमची गुढीसुद्धा दाखवते मी एकदा. किती छान थोडा आवाज येत असेल तर गुढी दाखव. जेवण करते कॅमेरा करू दाखवेल गुढी बी सुद्धा दाखवते. भाग्यश्रींचा काहीच लावली आज गुढी. आणि ऊन बी खूप आहे इकडं, खूप असं की गरमी होती ना आमची. तर ऊन बी खूप आहे आमची, तर खूप ऊन पडायला. आता 2 मिनटंसुद्धा फॅन बंद करू वाटत नाही. तुम्ही बघितले असेल कशी उभा आहे. बॅक कॅमेरासुद्धा एकदा दाखवून तुम्हाला मी सांगा. आता सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला जास्त काही मोठा व्हिडिओ करीत नाही. तुम बघितली असं माझी आमची गुढी. आता भाग्यश्रीनं सकाळीच हे केलं, सकाळीच 9:30 काही तिनं हे मुहूर्त होता त्या टायमाला उभं केली. 9:30 लवकरच उभं करायची होती मग केली तिनं. आणि परत आता हां मला थोडं मी बोलताना थोडं घाबरत असेल का एवढं सांगा बरं का, कारण मी बोलताना घाबरत नाही आहे. मला आता थोडं जमतं, भीती वाटत नाही आता इथं. पण आधी भीती वाटायची, पण आता भीती वाटत नाही मला. बिलकुल भीती वाटत नाही, कारण मला सवय झाली आता. आधी नव्हती सवय मला. आता आधी मी कमी बोलायचे, पण आता सवय झाली. मी बरं नव्हते बरोबर आता. तरी तुमची रामदादा म्हणते रोहिणीला भीती वाटते बोलताना, भीती वाटते बोलताना, भीत बोलते. तसं नाही आहे. चलो जास्त मोठा काही व्हिडिओ करीत नाही. भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.